नमस्कार मित्रांनो मी दीपाली माझ्या टॅड अकॅडमी मधील ऍडव्हान्स एक्सेल इन मराठी या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत करते मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया पंचवीस ऍडव्हान्स एक्सेल शॉर्टकट कीज चला तर मग सुरुवात करूया नेम डिफाईन करण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट कीज एक्सेलमध्ये काम करत असताना आपल्याला अनेक वेळा एकच सेल रिंग सिलेक्ट करावी लागते जर तुम्ही त्या सेल रेंजला नेम असाइन केले तर आपले काम सोपे होईल सेल रेंजला नेम डिफाईन करण्यासाठी सेल सिलेक्ट करून घ्यावे त्यानंतर कंट्रोल एफ थ्री की प्रेस करा तुमच्यासमोर नेम मॅनेजरची विंडो ओपन झालेली दिसेल त्यामधील न्यू बटनावर क्लिक करून योग्य ते नाव टाईप करून एंटर की प्रेस करा आता बॉक्स मध्ये सेल रेंज ला नेम डिफाईन झालेले दिसेल सेल रेंज ला कॉलम लेबल वरून नेम डिफाईन करण्यासाठी कॉलम लेबल सहित सिलेक्ट करून घ्यावे त्यानंतर कंट्रोल प्लस शेप प्लस एफ थ्री की प्रेस करा तुमच्या समोर क्रिएट नेम फ्रॉम सिलेक्शन ची विंडो ओपन झालेली दिसेल त्यामधील टॉप रो चेकबॉक्स सिलेक्ट झालेले दिसेल त्यानंतर ओके बटनावर क्लिक करा आता तुम्हाला बॉक्स मध्ये दिसेल की कॉलमचे जे लेबल होते ते सेल रेंज नीट सेल।, सेल ची मॅक्झिमम व्हॅल्यू काढण्यासाठी बी थर्टी सेल सिलेक्ट करून मॅक्स चा फॉर्म्युला इन्सर्ट करा जसे की इज इक्वल टू मॅक्स त्यानंतर टॅप की प्रेस करा आता या ठिकाणी कोणत्या व्हॅल्यूची मॅक्स व्हॅल्यू काढायची आहे त्याची सेल रेंज सिलेक्ट करणे गरजेचे आहे परंतु आपण या अगोदरच नेट सेल या सेल रेंजला नेट सेल असे नाव डिफाईन केलेले आहे त्यामुळे इथे फक्त एफ थ्री ही फंक्शन की प्रेस करा समोर आलेल्या पेस्ट नेम या विंडोमधील नेट सेल नेम सिलेक्ट करून ओके बटनावर क्लिक करा नेट सेल हे नेम मध्ये इन्सर्ट झालेले दिसेल फॉर्म्युला पूर्ण करून एंटर की प्रेस करा मॅक्स व्हॅल्यू आलेली दिसेल तुम्ही फॉर्म्युलामध्ये सेलला सेलला जे नाव डिफाईन केले होते ते टाईप ही फंक्शन यूज करू शकता सिलेक्ट केलेल्या सेलच्या वरील सेलमधील फॉर्म्युला जसा आहे तसा कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस की प्रेस करावी वरील सेलमधील फॉर्म्युला इन्सर्ट झालेला दिसेल तसेच सिलेक्ट केलेल्या सेलच्या वरील सेल मधील फॉर्म्युला तुम्ही टेक्स्ट स्वरूपात कॉपी करण्यासाठी कंट्रोल प्लस शेप प्लस अपॉस्टॉपैकी प्रेस करावी जर तुम्ही एखादा फॉर्म्युला टाईप करत असाल आणि त्यावेळी जर तुम्हाला टाईप करत असलेल्या फॉर्म्युलाची फंक्शन आर्ग्युमेंट विंडो डिस्प्ले करण्यासाठी कंट्रोल प्लस ए या कीचा उपयोग करता येतो जसे की तुम्हाला या ठिकाणी काउंट इफ या फॉर्म्युलाचा वापर करायचा असेल तर टाईप करा इज इक्वल टू काउंट इफ त्यानंतर टॅप की प्रेस करून कंट्रोल प्लस ए की प्रेस करा तुमच्या समोर फंक्शन आर्ग्युमेंटची विंडो ओपन झालेली दिसेल त्यामध्ये योग्य ती सेल रेंज सिलेक्ट करून ओके बटनावर क्लिक करा फॉर्म्युला टाईप करत असताना जर तुम्हाला त्याचे सूत्र म्हणजे आर्ग्युमेंट इन्सर्ट करायचे असेल तर कंट्रोल प्लस शिफ्ट प्लस एक ही प्रेस करा तुमच्या समोर त्याचे सूत्र इन्सर्ट झालेले दिसेल जसे की तुम्हाला या ठिकाणी काउंटा या फॉर्म्युलाचा वापर करायचा असेल तर टाईप करा इज इक्वल टू काउंटा त्यानंतर टॅप की प्रेस करून कंट्रोल प्लस शिप प्लस ए की प्रेस करा तुमच्यासमोर फॉर्म्युला अर्ग्युमेंट इन्सर्ट झालेले दिसेल त्यामध्ये योग्य ती सेल रेंज सिलेक्ट करून एंटर की प्रेस करावी कधी कधी एक्सेल मध्ये काम करत असताना एखादा फॉर्म्युला खूप मोठा असतो त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला बारची साईज कमी किंवा जास्त करावी लागते त्यासाठी तुम्हाला सारखा माऊसचा उपयोग करावा लागतो माउसचा उपयोग न करता फॉर्म्युला बार ची साईज एक्सपांड किंवा कोलॅप्स करण्यासाठी ज्या सेलमधील फॉर्म्युला तुम्हाला पाहायचा आहे तो प्रथम सिलेक्ट करावा त्यानंतर कंट्रोल प्लस शिप प्लस यू की प्रेस करा फॉर्म्युला बार एक्सपांड झालेला दिसेल पुन्हा कंट्रोल प्लस शेप प्लस यू की प्रेस करा फॉर्म्युला बार कोलाएफ झालेला दिसेल एक्सेल ॲप्लिकेशनमधील रिबन हाईट किंवा अनहाईट करण्यासाठी कंट्रोल प्लस एफ वन की प्रेस करा आता रिबन हाईट झालेली दिसेल अनहाईट करण्यासाठी पुन्हा कंट्रोल प्लस एफ वन की प्रेस करा रिबन अनहाईट झालेली दिसेल रिबन हाईट केल्यामुळे एक्सेल मध्ये काम करताना अनेक फॉर्म्युलांचा वापर केला जातो एक्सेल वर्कशीट मधील व्हॅल्यू ऐवजी सर्व फॉर्म्युले एकत्रित पाहण्यासाठी कंट्रोल प्लस अक्यूट की प्रेस करा वर्कशीटमध्ये यूज करण्यात आलेले सर्व फॉर्म्युले समोर आलेले दिसतील